मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या चांगल्या कामाचा धडका सुरू असला तरी त्यामुळे अनेकांना अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे. हे करत असताना मुंडे यांनी आय आय टी चा दाखला देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनाचा डोमला मार्बल बसवणं योग्य नाही असं सांगत तो प्रस्ताव रद्द केला. तसेच भवनाचे काम मंद गतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्याचबरोबर आयुक्त मुंडे यांनी धार्मिक स्थळावर केलेली कारवाई बाबतही टीका होत आहे. एकंदरीत या सर्व घडामोडींमुळे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात मूक आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी वर्धापन दिनाच्या दिवशी आंबेडकर जनतेच्या वतीनं उद्या शिवाजी चौक वाशी या ठिकाणी जनतेचं आपल्या काळ्या फिती लावून एक आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे. या आंदोलनामध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी सहभाग घ्यावं अशा तऱ्हेची विनंती आम्ही सर्वच पक्षाच्या प्रमुख या ठिकाणी जिल्हाध्यक्षाने केलेली आहे. व्यक्तिशा या ठिकाणी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यामुळं उद्याच्या आंदोलनामध्ये इतर पक्षाचे लोक देखील निश्चितपणे आंदोलनामध्ये सहभागी होतील असा मला विश्वास आहे. या आंदोलनाला सर्व पक्षीय पाठिंबा असल्याचंही त्यांनी सूचित केलं आहे. मी शिवसेनेचा नगरसेवक संजय आधार वाडे, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकचा मुद्दा ऐरोलीमध्ये हा मोठा महाराष्ट्राचा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये आम्ही सभागृहामध्ये नेहमीच त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. परंतु आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की जर नगरसेवकांची भावना असेल त्या ठिकाणी डोमला मार्बल लावण्याची तर माझं काही हरकत नाही. आणि हे सांगितलेलं असताना सुद्धा त्यांनी आज 5 महिने झाले आणि तिथं कलर लावण्याचं काम सुरू केलं आणि इतर कामं बंद केली आणि त्यामुळेच आज आर पी आयचे अध्यक्ष आदरणीय सिद्धरामोड साहेब, इस्पालोड आणि रवींद्र वाडे यांनी जे आंदोलनाची भूमिका आज मुख्य निदर्शन करण्याचे ठरवले आणि त्या निमित्तानेच मी त्यांची आज भेट घ्यायला आलो की उद्याचा व्यूहरचना काय असली पाहिजे किंवा आंदोलनामध्ये आमची काय गरज लागेल शिवसेना पक्षाची, तर यासाठी मी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आलो. आणि तू आम्हाला फसवतोस दलित समाजाला की ज्या पद्धतीनं सभागृहाचं काम पूर्ण झालेलं आहे डोमचं, आम्ही मार्बाना टाईल लावतो आम्ही असं सभागृहात मंजुरी दिली तरी तो आज ती 6 महिने झाले तो देत नाही. याचा अर्थ आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो आहे ही काही चूक आहे का? त्याला असं वाटत असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रजासत्ताक राज्य आहे हे घोषित केलं आहे, प्रजेचं राज्य आहे म्हणून आतापर्यंत लोकशाही आधारित राहिलेली आहे. आणि नव्या मुंबईमध्ये जर प्रजेचं राज्य होत नसेल आणि एक अधिकाराचा जर वापरत असेल तर त्याला आम्ही आमच्या ताकदीचा अंदाज त्याला सांगणार आहोत. याबाबत सर्वपक्षीय वजनदार नेते सिद्धराम ओव्हाळ यांच्या घरी जाऊन बैठक घेतली, मात्र ही बैठक नसून ओव्हाळ यांच्या तब्येतीची चौकशी करून त्यांना भेटाव्यास आले असल्याचं सांगण्यात आलं. या बंदविषयी आयुक्त तुकाराम मुंडे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह शेखर हंब्रन्स यांचा रिपोर्ट.